महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार ने मंजुरी दिलेल्या कामगार विरोधी 4 श्रम संहिता लागू करू नये यासह विविध मागण्यांसाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने कामगार वर्गाचा शहापूर तहसील कार्यालयावर काढण्यात आला धडक मोर्चा व ठिय्या आंदोलन। आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदारांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले, त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असल्याने स्थानिक पातळीवर या समस्या सोडल्या जाव्यात म्हणून आज सीटू संघटनेमार्फत धरणे आंदोलन धडक मोर्चा काढण्यात आला। त्या मोर्चामध्ये तालुक्यातील हजारो कामगार उपस्थित होते। समितीच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामधील तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा करण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याचा एक भाग म्हणून आज शहापूर तालुक्यातील तहसील कार्यालयावर हा मोर्चाचं आयोजन केलेले आहे। या मोर्चात प्रामुख्याने मागणी आहे, कामगार विरुद्ध जे काही 4 श्रमसहिता आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत। दुसऱ्या साईडला मणिपूर येथील जे काही महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर जो काही अत्याचार करण्यात आलेला आहे तिथं त्या जे काही आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तिथल्या मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरलेल्या सरकारचं बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे। तिसऱ्या साईडला महागाई जी काय मोठ्या प्रमाणात वाढवलेली ती महागाई रोखली पाहिजे अशी सीटूच्या वतीने मागणी करतो। आपल्याला सांगितलं जात आहे का 56 इंची छाती असलेले पंतप्रधान हे 56 इंची छाती घेऊन मिरवत असतात, पण आज आपल्याला माहीत असा पाहिजे का त्यांच्या या सरकारच्या काळामध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत, आपल्या देशाच्या सीमा देखील सुरक्षित नाही आहे। आपल्या देशातील 25 किलोमीटरच्या आत चीनचं सैन्य घुसलेले, मात्र नरेंद्र मोदी त्याला विरोध करत नाही। तर नरेंद्र मोदी फक्त दौरे करतायत, बाहेर देशातले दौरे करतायत आणि फक्त आपल्या देशाच्या जी काही माहिती ती खोटी माहिती बाहेर देशात सांगतायत। सर्व सार्वजनिक क्षेत्राची जी काय त्यांनी विक्री काढली, रेल्वे असेल, विमानतळ असेल, कोळसे असतील, या सर्व त्यांनी विक्री काढलेले आहेत। या सर्व गोष्टीचा विरोध म्हणून आजचा मोर्चा काढलेला आहे। नरेंद्र मोदींनी जे काय कामगार आणि शेतकऱ्यांवर जे चाललेले कृत्य हे जर थांबवलं नाही तर येणाऱ्या 2024 मध्ये त्यांना सत्तेतून खेचण्यासाठी हा मोर्चा आम्ही आयोजित केला। CI2 च्या या मोर्चाचा प्रमुख उद्दिष्ट हे आहे की ज्या केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता केंद्र सरकारने ज्या मंजूर केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये जे शिंदे फडणवीस सरकार आहे त्यांनी सुद्धा 4 श्रमसंहिता त्यांनी त्या मंजुरी दिलेली आहे आणि त्या कुठल्याही क्षणी ते लागू करतील। आमच्या कामगार वर्गाचं हे म्हणणं आहे की या ज्या 4 श्रमसंहिता आहेत या श्रमसंहिता त्या लागू करू नयेत, कारण अगोदरचे जे कामगार कायदे होते 41 जे कामगार कायदे होते तेच बऱ्यापैकी कुठल्याही पद्धतीने लागू झालेले नाहीत। कामगाराला किमान वेतन सुद्धा कुठल्याच उद्योगधंद्यात मिळत नाही, परंतु ते इम्प्लिमेंट न करता अजून नव्याने 4 श्रमसंहिता केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी त्यांनी आणलेल्या आहेत। उद्योगपती त्यांच्या स्वार्थासाठीच काम करतील, परंतु कुठेही कामगाराला किमान वेतन देण्यासाठी किंवा पगार वाढवून देण्यासाठी ते नेहमीच टाळाटाळ करत असतात। तर आमची ही प्रमुख मागणी राहील की ज्या ज्या काम 4 श्रमसंहिता त्यांनी ज्या मंजूर दिलेल्या आहेत त्या 4 श्रमसंहिता त्यांनी रद्द कराव्यात, त्या माघारी घ्याव्यात। त्याचबरोबर या मोर्चामध्ये अजून देखील अशा मागण्या आहेत की अनेक तालुक्यांमध्ये समजा शहापूर असेल, मुरबाड असेल, अनेक युवक युवती इंजिनियर झालेले आहेत किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे परंतु त्यांना रोजगार नाही। या शहापूर, मुरबाड, भिवंडी लगतच्या तालुक्यामधल्या युवकाला रोजगार न मिळता इतर राज्यातील युवकाला इथं रोजगार दिला जातो। आमची ती सुद्धा प्रमुख मागणी आहे की इथला जो रोजगार आहे इथल्या स्थानिक युवकाला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर ज्या काही राष्ट्रीयकृत मागण्या आहेत की आताच बघितलं की पोलीस जो प्रशासन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंत्राटी भरती सरकारनं चालू केलेली आहे। आमची ही सुद्धा मागणी आहे की ही जी कंत्राटी पद्धत आहे विविध उद्योगातली ही कंत्राटी पद्धत सरकारनं रद्द केली पाहिजे, कारण युवक शिकलेला आहे, त्याला एक कायमस्वरूपी नोकरी पाहिजे, त्याला एक संरक्षण पाहिजे। जर तो कायमच झाला नाही, तो कंत्राटी राहिला, त्याला कुठल्या प्रकारचं कर्ज मिळणार नाही, त्याला घर घेता येणार नाही किंवा त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण घेता येणार नाही, यासाठी तो कायम झाला पाहिजे। जर तो कायम असेल तर त्याला बँक लोन देईल। आणि त्याचबरोबर आता जर आपण बघतो की अनेक शेतकऱ्यांकडे काही जमीन नसते, त्यांनी वन प्लॉट वगैरे कसण्यासाठी घेतलेले आहेत, ते वन प्लॉट सुद्धा 2006 कायद्याप्रमाणे त्यांच्या नावावर झालं पाहिजेत, अशा स्थानिक मागण्या आपण घेतलेल्या आहेत। शहापूर तालुक्यात जर बघितलं तर संबंध शहापूर तालुक्यातले रस्ते उखडलेले आहेत। या शहापूर तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री आहे, तो स्वतः या विद्यमान मतदारसंघाचा खासदार आहे, त्याच्याच बरोबर आता दोन्ही आजी माजी आमदार आहेत, ते या विद्यमान सरकारमध्येच आहेत, तरी सुद्धा शहापूर तालुक्याच्या मागचा जो काही खड्ड्यांचा त्रास आहे तो संपत नाही। विविध समस्या शहापूर तालुक्यामध्ये आवासून उभ्या आहेत, मुरबाड तालुक्याची सुद्धा तीच अवस्था आहे। शहापूरचं बस स्टँड कोसळलं आहे, जसं समृद्धी महामार्गामध्ये मोठा असा अपघात झाला तसाच अपघात या शहापूरमध्ये बस स्थानकात होऊ शकतो आणि अनेक या रस्त्यांवर अनेक युवक मृत्यूमुखी पडतात। आमची ती सुद्धा मागणी आहे की इथले संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत आणि जो काही शहापूर सापगाव रस्ता आहे तो शहापूर सापगाव रस्ता सुद्धा
गेल्या 4-5 वर्षापासून त्याच अवस्थेत विविध संघटनांनी मोर्चे केले. स्वतः विद्यमान भाजप सरकारच्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मोर्चे केलेले आहेत, परंतु त्यांच्या सुद्धा तो प्रश्न सुटला नाही. आमचं ते सुद्धा म्हणणं आहे की हे जे शहापूर तालुक्यामध्ये समस्यांचा महापूर आहे हा संपला पाहिजे. आम्ही सर्व जे तरुण वर्ग आज इथे एकवटलेले आहोत ते आमचं मोर्चाचं निवेदन आज आम्ही तहसीलदारांना देणार आहोत. काही मागण्या आहेत ज्या माननीय पंतप्रधानांसाठी आहेत, काही मागण्या मुख्यमंत्र्यांच्यासाठी आहेत, आणि ज्या काही स्थानिक मागण्या आहेत ज्या तहसीलदार स्तरावर आहेत त्या इथल्या तहसीलदारांनी सोडवाव्यात. आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये मणिपूरची जी मागणी आहे की मणिपूरमध्ये जे काही महिलेची धिंड काढून तिला निर्वस्त करून तिच्यावर अत्याचार केलेले त्या सर्व गुन्हेगारांना कठोर असं शासन झालं पाहिजे. आताच बघितलं की जळगावमध्ये पत्रकाराला तिथे मारहाण झालेली आहे. जो पत्रकार जो आहे तो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, आणि तो स्तंभ सुद्धा कोसळायला घेतलेला आहे. अशा प्रकारे ज्यांनी त्याला मारहाण केली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आम्ही आज इथे मागणी करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये समजा आता जी प्रस्तावित खर्डी MIDC आहे, जर अशा MIDC जर आणल्या गेल्या परंतु त्या MIDC आणून जर इतर राज्यातल्या लोकांना जर काम मिळणार आहे तर मग इथल्या युवकाला काय फायदा. आमची ती सुद्धा मागणी आहे का इथे तुम्ही नवनवीन MIDC तुम्ही उद्योग उभारा, परंतु त्यामध्ये स्थानिकांना 100% या प्रमाणात रोजगार द्या. स्थानिकाची जी व्याख्या आहे ती व्याख्या तुम्ही बदला. 15 वर्षे वास्तव्य इतर राज्यातल्या लोकांचं पण इथे, परंतु माझा जो इथला भूमिपुत्र युवक आहे आज तो सुद्धा भूमिहीन झालेला आहे, त्याला सुद्धा तिथं रोजगार प्राधान्यानं दिलं पाहिजे. Come on!